इधर महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने प्रदेशवासियों को शारदीय नवरात्रि के पर्व की शुभकामनाएं दी। इस मौके पर सीएम शिंदे ने कहा कि नवरात्रि के अवसर पर राज्य स्वास्थ्य विभाग ने विशेष अभियान माता सुरक्षित तार घर सुरक्षित शुरू किया है, जिससे लोगों को काफी फायदा मिलेगा। उन्होंने बताया कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी डिजिटल इंडिया की शुरुआत उनके कॉन्सेप्ट आभा हेल्थ कार्ड से हुई है। सीएम ने आगे बताया कि इसे डिजिटल स्वास्थ्य मिशन के तहत एक अनूठा स्वास्थ्य कार्ड बनाया जाएगा और इस कार्ड के माध्यम से रोगी की सभी स्वास्थ्य जानकारी एक साथ दर्ज की जाएगी। इसके साथ ही सीएम शिंदे ने प्रदेशवासियों से इस कार्ड के लिए पंजीकरण कराने की अपील भी की है। नमस्कार, आज पासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या मी सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो। यावर्षी गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सव देखील निर्बंधमुक्त वातावरणामध्ये आपण साजरा करीत आहोत आणि त्यासोबतच सार्वजनिक आरोग्य विभाग माता सुरक्षित तर घर सुरक्षित हे अभियान 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान राज्यातील सर्व माता भगिनींच्या आरोग्यासाठी आपण राबवित आहोत। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून डिजिटल इंडियाची सुरुवात झालेली आहे। आभा हेल्थ कार्ड हे आयुष्यमान भारत डिजिटल मिशनचा एक भाग असून या कार्डच्या मदतीने देशभरातील सर्व रुग्णालयांमध्ये उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे। डिजिटल हेल्थ मिशन अंतर्गत सरकार प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक हेल्थ कार्ड म्हणजेच आभा बनवत आहे। या हेल्थ कार्डमध्ये तुम्हाला आधार कार्डाप्रमाणेच तुम्हाला 14 अंकी नंबर मिळेल। या कार्डसोबत रुग्णाची आरोग्याशी संबंधित संपूर्ण माहिती नोंदवली जाईल। या कार्डच्या मदतीने डॉक्टर तुमच्या संपूर्ण आरोग्याच्या नोंदी पाहू शकतात, म्हणजेच या कार्डद्वारे कोणत्याही रुग्णाचा वैद्यकीय इतिहास अगदी सहज शोधता येणार आहे। त्यामुळे सर्वांनी या आभा कार्डसाठी नोंदणी करून घ्यावी असं मी आवाहन करीत आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।